नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या संशयितास कठोर शासन करण्यात यावे या मागणीसाठी अनुसूचित जाती जमाती अत्याचार विरोधी समिती तर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। निदर्शने करते वेळी भानुदास विसावे, मुकुंद सपकाळे, बाबूराव वाघ, अमोल कोल्हे, सुमित्र अहिरे यांसह महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा, लहुजी ब्रिगेड, राष्ट्रीय चर्मकार महासंघ, बामसेफ, सफाई मजदूर काँग्रेस, मेहतर विद्यार्थी परिषद यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते। पीडितेच्या कुटुंबियांना न्याय द्यावा, भविष्यात मागासवर्गीयांवर असे अन्याय अत्याचार होणार नाही याची राज्य व केंद्र शासनाने दखल घ्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्र अण्णाभाऊ साठेंचा, लहुजी साळवेंचा, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा, प्रश्न असा आहे की 12 वर्षाच्या 6वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर कळमसरे पाचोरा तालुका जळगाव जिल्हा काही गावातल्या गावगुंड लोकांनी नराधमांनी तिच्यावर 5वी बलात्कार केलेला आहे। गुंगीचं औषध देऊन तिचं अपहरण केलेलं आहे। अपहरणाचा गुन्हा त्याच्यात नोंद केलेला नाही, गुंगीचं औषध दिलं त्याचं नोंद केलेलं नाही। प्रामुख्याने जसा एखादा निबंध लिहावा अशा पद्धतीने त्या पोलिसा जबाबदार पोलीस अधिकाऱ्याने फिर्याद नोंदून घेतलेली आहे। वास्तविकता आलेली नाही त्या FIR मध्ये। आमची मागणी अशी आहे की ती FIR परत नोंदण्यात यावी। जे जे लोक आरोपी, आरोपींचे पूर्ण नाव त्यांनी दिलेलं नाही, अपूर्ण नाव दिलेलं आहे, याचा अर्थ कुठंतरी पाणी मुरतं आहे, कुठंतरी हा मागासवर्गीयांचा अन्याय झालेला आहे, त्या विद्यार्थिनीवर अन्याय झालेला आहे, त्याच्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा कोणीतरी प्रयत्न करत आहे असा आमचा ठाम आरोप आहे। आमची मागणी अशी आहे की हे 7-8 आरोपी आहेत, अजून याची न्यायालयीन चौकशी व्हायला पाहिजे आणि चौकशी होऊन जे कोणी खरोखर आरोपी असतील, आम्हाला कोणावर अन्याय करायचा नाही, पण आमच्यावर झालेला अन्याय आम्ही सहन करणार नाही। म्हणून आज या ठिकाणी आम्ही सर्व सामाजिक संघटना, मागासवर्गीय SC NT सर्व संघटना आम्ही एकत्र आलेलो आहे। राष्ट्रीय चर्मकार महासंघ आम्ही मैदानात उतरलो। आज संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन लावलेलं आहे, संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन आहे। आमची प्रामुख्याने मागणी आहे की जलद गती न्यायालयामध्ये ही केस चालली गेली पाहिजे आणि जोपर्यंत केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत अंडर ट्रायल सर्व आरोपींना ठेवलं गेलं पाहिजे। जाती जमाती संघर्ष समितीतर्फे कळमसरा गावामध्ये अल्पवयीन मुलीवर, चर्मकार समाजाच्या अल्पवयीन मुलीवर जो अमानुष बलात्कार केलेला आहे, या बलात्काराचा धिक्कार करण्यासाठी आणि आरोपींना फाशीची कठोर शिक्षा झाली पाहिजे या प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने आंदोलन आयोजित केलेलं आहे। या अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार विरोधी संघर्ष समितीमध्ये राष्ट्रीय चर्मकार संघ, मेहतर विद्यार्थी परिषद, सफाई मजदूर काँग्रेस, लहुजी ब्रिगेड आणि सर्व दलित आदिवासींच्या ज्या काही संघटना असतील या सर्व संघटना मिळून वैदू समाज, भारत मुक्ती मोर्चा अशा सर्व संघटनांचा, अनुसूचित जाती जमातीचा संघर्ष समितीचा एक संघटना आम्ही तयार केलेली आहे। तेव्हा या आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि जलद न्यायालयामध्ये ही केस चालली पाहिजे या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन आहे। हाच प्रकार पूर्ण महाराष्ट्रामध्ये केवळ सामूहिक अत्याचार जो आहे, हा सामूहिक अत्याचाराचा बळी मग तो चर्मकार असेल, मातंग असेल, मेहतर असेल, आदिवासी असेल, या सर्व्या दलित असेल, या सर्व्यांवर सामूहिक अत्याचार होण्याचं प्रमाण राज्यात आणि केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। किंवा केंद्र आणि राज्य सरकारला आम्ही इशारा देतो की अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना, दलित आदिवासीच्या महिलांना संरक्षण केंद्र आणि राज्य सरकारने दिलं पाहिजे। आम्ही या अन्याय अत्याचाराचे बळी आहोत, शिकार आहोत, तेव्हा सरकारने तातडीने या प्रकरणामध्ये लक्ष घालून आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीचं निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आज देत आहोत।